नमस्कार मित्रांनो, स्वागत है आपल्या सर्वांचं बी विनर या यूट्यूब चैनल वर एका अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओ मध्ये। पवित्र पोर्टल वर सूचना प्रकाशित झाल्या आणि अनेक उमेदवारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला की टू बी और नॉट टू बी, म्हणजेच आपला आरक्षणाचा संवर्ग बदलायचा की नाही बदलायचा। SEBCच्या उमेदवारांना EWS मध्ये आपला संवर्ग कन्वर्ट करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। परंतु या संधीचा उपयोग घेतल्यानंतर भविष्यात जर SEBCच्या उमेदवारांना आरक्षण प्राप्त झाले तर मात्र EWS मधून माघार नाही, एवढे सुद्धा उमेदवारांनी लक्षात या ठिकाणी ठेवायचे आहे। म्हणून विचार करून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे। पवित्र पोर्टलच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पोर्टलवर प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि येत्या 13 किंवा 14 तारखेला आणखी पवित्र पोर्टलवर काही सूचना ह्या येणार आहेत। येणारी 14 जानेवारी सर्व अभिज्ञधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण येणाऱ्या 14 जानेवारीला पवित्र पोर्टलवर असणाऱ्या जवळपास सर्व याचिकांवर निर्णय हा दिला जाणार आहे। आणि कोणत्या याचिकेच्या संदर्भात निर्णय काय दिला जातो हे बघणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीची पुढील दिशा ठरवणारं असणार आहे। माजी सैनिकांची याचिका, समांतर आरक्षणाची याचिका, ब्रिज कोर्स व विज्ञान व गणित यावरील याचिका, अशा वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी या तारखेला होणार आहे। समांतर आरक्षणासंदर्भातली याचिका 12 जानेवारीला होणार आहे। सोबतच आरक्षणात झालेल्या बदलामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी शिक्षक भरती पुन्हा आरक्षण बदल झाल्याने लांबणीवर पडण्याची शक्यता सांगण्यात येत आहे। या भरतीला अजून मुहूर्त सापडेना, त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी पसरलेली आहे। शासनाने शैक्षणिक संस्थेतील शिक्षक भरती पारदर्शी व्हावी या हेतूने राज्य शासनाने पवित्र पोर्टलची निर्मिती केली, मात्र या पवित्र भरतीला सुरुवातीपासूनच घरघर लागलेली आहे। मध्यंतरीच्या काळात शासकीय कोट्यातील 5,800 जागा भरल्या गेल्या, उर्वरित 6,000 जागा भरायच्या अजूनही बाकी आहेत। या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या आरक्षणामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास अर्थातच SEBC वर्गातील आरक्षणास अंतरिम स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे उच्च न्यायालयाने याचिकांच्या आधारे शासनाने 23 डिसेंबर 2020 मधील तरतुदीनुसार लॉग इन करून 14 जानेवारीपर्यंत प्रवर्ग बदल करून घेण्यास सांगितलेले आहे, त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुन्हा रखडलेली आहे। यानंतर आता 25 जानेवारी रोजी मराठा आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे। त्यात जर बदल झाला तर पुन्हा आरक्षणाचा बदल उमेदवारांना करावा लागणार आहे। याला मोठा कालावधी लागणार असल्याने भरती प्रक्रिया पुन्हा रखडण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी शासनाने भरतीबाबत ठोस निर्णय घेऊन एकदाचा हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी उमेदवारांमधून होत आहे। या ठिकाणी उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकदा आपला संवर्ग बदलल्यानंतर उमेदवारांना संवर्ग बदलण्यासाठी संधी मिळणार नाही। त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं अपडेट आहे की वस्ती शाळा शिक्षकांना सुद्धा TET मधून सूट नाही आहे। याबाबतचा कोणताही प्रस्ताव राज्य शासनाने पाठविलेला नाही आहे। 2013 नंतर जे शिक्षक DLED ही पदवी प्राप्त केलेली आहे, तसेच शासन निर्णय 2014 व 2015 नुसार सुमारे 6,000 हून अधिक वस्ती शाळा शिक्षकांना सामावून घेतलेली आहे आणि या शिक्षकांसाठी सुद्धा TET ची अट शासनाने टाकलेली आहेच। त्यानंतर विचार करूया राज्यातील 8,000 TET अपात्र शिक्षकांच्या संदर्भात। दिनांक 6 जानेवारी 2020ला TET अपात्र शिक्षकांच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली। प्रस्तुत सुनावणीच्या दरम्यान युक्तिवाद करण्यात आला की TET परीक्षेसाठी कोणताही अभ्यासक्रम निश्चित नाही आहे, सोबतच कार्यरत शिक्षकांनी TET उत्तीर्ण करावी असा कोणताही शासन आदेश नाही आहे, कोणताही शासन निर्णय नाही आहे। त्यासोबतच ही जी परीक्षा घेतली जाते TET ची, ही परीक्षा अतिशय संदिग्ध आहे। ज्यावेळेस या शिक्षकांची नियुक्ती झाली त्यावेळेस असा कोणताही शासन निर्णय नव्हता TET च्या संदर्भात आणि शिक्षक रुजू झाल्यानंतर पदावर कार्यरत असल्यानंतर शासनाने हा नवीन नियम काढला, म्हणून या शिक्षकांना TET उत्तीर्ण करण्याच्या अटीमधून वगळण्यात यावे असा युक्तिवाद TET अपात्र शिक्षकांच्या वकिलांनी केला। TET अपात्र शिक्षकांच्या संदर्भात पुढील सुनावणी ही 14 जानेवारीला होणार आहे।
टीटी अपात्र शिक्षकांच्या संदर्भात इतर राज्यातील न्यायालयांचे निर्णय बघता टीटी अपात्र शिक्षकांना संरक्षण नाहीच एवढ्या सर्व निर्णयांमधून स्पष्ट होते. त्यानंतर भंडारा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षकांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्या यासाठी 21 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. तर झालेल्या चर्चेमध्ये कोणकोणत्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत? अधिसंख्य शिक्षकांना वार्षिक वेतनवाढ लावून त्यांना न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आदेश देण्यात यावे. BSc झालेल्या 15 शिक्षकांची विज्ञान शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात यावी. निवड श्रेणी वरिष्ठ श्रेणीसाठी प्रस्ताव सादर केलेल्या प्रकरणांना त्वरित मंजुरी देण्यात यावी. 15 जुलै 2014 पदवीधर शिक्षक नियुक्त केलेल्या शिक्षकांना चंद्रपूर जिल्ह्याप्रमाणे पदवीधर पदाची वेतन श्रेणी रुजू दिनांकापासून लागू करण्यात यावी. पदवीधर शिक्षकांच्या जागा लवकरात लवकर भरण्यात याव्या. प्राथमिक शिक्षकांमध्ये रिक्त जागेवर सेवा ज्येष्ठतेनुसार अभावित पद्धतीने केंद्र प्रमुख पदावर पदोन्नती देण्यात यावी. पदावनत झालेल्या शिक्षकांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावर तात्काळ पदोन्नती देण्यात यावी. प्रस्तुत मागण्या केलेल्या आहेत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने. त्यानंतर पवित्र पोर्टलच्या संदर्भात अनेक उमेदवारांचा प्रश्न असतो की पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची प्रक्रिया कधी सुरू होणार आहे. तर पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरूच आहे, परंतु याद्या लागण्यासाठी विलंब लागत आहे आणि याद्या लागण्यासाठी विलंब लागण्याचे मुख्य कारण आहे की न्यायालयीन याचिकांचा निर्णय लागल्यानंतर शिक्षक भरतीला सुरुवात ही लवकरात लवकर होणार आहेच. तोपर्यंत याद्या ह्या लावता येणार नाहीत, कारण त्या अगोदर जर याद्या लावल्या आणि न्यायालयाचा निर्णय जर यापेक्षा वेगळा आला तर पुन्हा सर्व याद्या ह्या रिवाईज करून पुन्हा लावाव्या लागणार आहेत. ब्रिज कोर्सच्या संदर्भात ज्या उमेदवारांचे BEd पूर्ण झाले आहे सोबतच TET 1 उत्तीर्ण आहेत ते उमेदवार, अशा सर्व उमेदवारांना 1 ते 5 साठी पात्र ठरविण्यात आलेले आहे. परंतु अगोदर जी यादी लागलेली आहे त्यामध्ये ब्रिज कोर्सचा संदर्भ घेण्यात आलेला नव्हता, कारण ब्रिज कोर्सचा निर्णय हा पहिल्या यादीच्या नंतर लागलेला होता आणि पुढील याद्या ह्या ब्रिज कोर्सचा विचार करून लावाव्या लागणार आहेत. आणि त्यामुळेच या संदर्भात आणखी एक रिक्वेस्ट केलेली आहे माननीय आयुक्त विशाल सोळंकी यांनी माननीय उच्च न्यायालयाला की या निर्णयावर पुन्हा विचार करण्यात यावा, पुनर्विचार करण्यात यावा. माननीय उच्च न्यायालयाने जर आपला निर्णय जैसे थे ठेवला तर मात्र अगोदर जे पवित्र पोर्टलवर प्रक्रिया केलेली आहे त्यामध्ये पुन्हा बदल करावे लागणार आहेत, कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा यामध्ये आवश्यक तो बदल करण्यात आलेला नाही आहे आणि यामुळे सुद्धा शिक्षक भरतीला विलंब लागू शकतो. येत्या 13 किंवा 14 तारखेला पवित्र पोर्टलवर काही सूचना प्रकाशित होणार आहे आणि यानंतर आपल्याला शिक्षक भरतीचं चित्र स्पष्ट होणार आहे की सर्वप्रथम यादी कोणती लागणार आहे, शिक्षक भरतीला पुन्हा सुरुवात कधी होणार आहे.